ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नामाशिवाय मंडळी, ओम नमाशिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज विषय घेतला आहे की आपण दुःखी का होतो, आपल्या दुःखाचं कारण काय, याविषयी आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत। पण त्यापूर्वी चिरंजीव सुमित बाळू गंगणे याचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त शुपूजा, आणि त्याच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की त्यानं जीवनामध्ये खूप काही प्रगती करावी, त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं, त्याला सर्व कामामध्ये यश मिळावं, अभ्यासात यश मिळावं आणि खूप काही प्रगती व्हावी यासाठी शंभूकडे प्रार्थना केली आणि माझ्याकडून त्याला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त। तर चला आपण ऐकत आहोत की आपण दुःखी का होतो, आपल्याला दुःख का वाटतं, कसं काय आपण दुःखी होतो याविषयी बोलतोय। तर मंडळी, आपलं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण जी इतरांकडे बघतो। आता समजा आपण आहेत, आपला मुलगा आहे समजा, की आपल्या मुलाची तुलना इतर मुलाबद्दल करतो, मुलाविषयी की आपल्या मुलाला बोलतो बघ त्यानं किती प्रगती केली, काय केलं, असं करता किती हुशार आहे ती, काय असं तसं वगैरे, त्याच्याविषयी त्याची स्तुती करतो आपल्या मुला बरोबर आणि आपल्या मुलात त्याचे काही गुण नसतात त्याच्यासारखे काही, मग आणि मुलगा आपला ऐकत नाही, त्याला नैसर्गिक गुण त्याच्या पद्धतीनं असतं आणि ते ऐकत नाही, मग आपण दुःखी होतो, टेन्शन घेतो। एक मुलाचं झालं, तसं इतर आपली सुनबाई असेल, सुनाच्या विषयी आपल्याला वाटतं तिनं इतराचे सून बघितले की कशी चांगली करते, कशी सासू सासरी सेवा करते, काम कशी करते, कशी राहते वगैरे वगैरे वगैरे, आणि आपल्या सुनाबरोबर तुलना करतो। ही जी तुलना करतो ना आपण, ही चुकीची गोष्ट आहे आणि तिची स्तुती आपल्या त्या दुसऱ्याच्या सुनाची स्तुती आपल्या सुनाबरोबर सुना समोर केल्यानंतर सुनाला खूप त्रास होतो, टेन्शन येतं, आणि ते टेन्शन आल्यामुळे ती पुन्हा तुमच्याशी नीट वागत नाही, मग झालं अजून दुःखाला चालू। बायकोच्या संदर्भात तेच असतं, आपण इतर बायाची तुलना त्या बायकोविषयी बोललो, अगर आपल्या मनामध्ये विचारा त्याची बायको किती सुंदर आहे, किती काय आहे वगैरे, आणि आपण तिला जरी घरच्याला नाही बोललो तर ते दुसऱ्याविषयी आपल्या बायकोचे दोष दिसतात, मग काही दोष प्रत्येकामध्येच असतात वेगवेगळे आणि म्हणून दुःखी होतो आपण, हेच आपल्या दुःखाचे कारण असे वेगवेगळे। कुणाची काही वस्तू दिसली, त्याची वस्तू कशी आपल्याला नाही, त्याच्याकडे बंगला आपण साध्या घरात राहतो, ह्याच दुःख होतं। प्रत्येक गोष्टीला आपण दुसऱ्याची तुलना करतो ना, त्यावेळेस दुःख होतं आपल्याला, हे आपल्या दुःखाचं कारण असतात। फक्त एक लक्षात घ्यायचं, हे आता मी वेगवेगळे सांगितले, मुलाच्या संदर्भात सांगितलं, सुनाच्या संदर्भात सांगितलं, बायकोच्या संदर्भात सांगितलं, अगर इतर आता बरेच जण काय करतात माहितीये का, आता महाराजाचं समजा काय, आपले आणि त्या महाराजाची ओळख बी नसते, कुठं युट्यूबद्वारे अगर कुठल्या तरी ह्याच्यात पाहिलं की महाराज लय चांगलं आहे असं आहे तसं कुठं काही, की लगेच त्याचा फोटो अगर त्याच्याविषयी आपल्याला आकर्षण होतं आणि त्याचा फोटो आपल्या त्या व्हॉट्सअपवर लावणं अगर काही म्हणजे त्याच्याविषयीच आपल्या डोक्यात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे की त्याचा तुमचा संपर्क होतो का, त्या महाराजाचा तुमचा संपर्क होतो का, खूप चांगला आहे ठीक आहे, मान्य आहे ना तुम्हाला कोण आहे ते, पण त्याचा तुम्हाला तू कधी फोनवर बोलतो का, अगर तुमच्याशी संपर्क तुमच्याशी झालाय कधी, नाही मग त्याचं काय करायचं, जे तुमच्यापाशी उपलब्ध तुमचा कोण गुरु असेल, कोणी महाराज असेल काय असेल त्याला जेव्हा मानतात तुम्ही, अगर तुमचा जी आहे संबंधित ज्याच्याशी तुम्ही तुमच्या शंका तुमच्या समस्या बोलू शकता, समस्येविषयी बोलू शकतात, अशांना तुम्हाला त्याचा तिरस्कार करता तुम्ही, आणि इतर ज्याचा काय संबंध येत नाही अशांचे फोटो त्याच्याशी वाटणं, हे एक ते कारण आहे दुःखाचं, तुम्ही दुःखी तुम्ही सुखी होत नाहीत,
तसंच बायकोच्या संदर्भात बी मोप दुसऱ्याची बायको आहे. तुम्हाला वाईट वाटेल ही गोष्ट, पण वाटू द्या, काही अडचण नाही. दुसऱ्याची बायको आहे, मोप सुंदर आहे, मस्त दिसते, चांगली दिसते, पण ती तुम्हाला कधी बोलते का? ते तुम्हाला काही म्हणजे तुमच्या काही गोष्टी करू शकते का? तर ठीक आहे, काय अडचण नाही. हा, तिचा तुमचा फक्त लांबून दिसते, बोलत नाही, काही नाही. अहो, तुमच्या जे असेल, जे तुमच्यापाशी आहे, जी तुमची काळी भेंडरी कसली का असणार बायको, त्याच्याबद्दल काय नाही. जे आहे, जी तुमची सेवा करते, तुम्हाला खाऊ घालते, भूक वगैरे तुमची सगळे तृप्ती करते सगळ्या गोष्टीची, हा, आणि तिचा तुम्हाला तिरस्कार, आणि ती भलतीच चांगली दिसते, हा, मिक्स तर दिसतं, पण तुमचा काय आहे का काही संबंध अर्थार्थी? अहो, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. ज्याची अपेक्षा धरतात ते आहे का आपल्याकडे उपलब्ध? ही अपेक्षा धरताय ना आपण, ते दुःख आहे आपलं. आता जे तुमची समजा काय असेल बायको, ते तुम्हाला स्वयंपाक घालते, काय जे असेल तुमचं ते सगळं करते, तिचा तुम्ही तिरस्कार करताय, तुमची सेवा करते, आणि इतराच्या बद्दल तुमच्या मनामध्ये अभिलाष आहे. समजा मुलांच्या बाबत तेच आहे. आता इतराचा मुलगा खूप शिकला, मोठा झाला, नोकरी त्याला पगार भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहे, त्याची तुलना करायला लागलात. अरे, त्याचा काही उपयोग आहे का? ते त्याच्या बापाला झाला का, त्याच्या त्याला झाला, त्याच्या कुटुंबाला झाला, तुला काही उपयोग आहे का त्याचा? अरे, तुझं जे मुलगा आहे, जे काही चार आठाने मिळवित असेल, काय जी करीत असेल, हा, तेच तुला उपयोगाचं आहे ना, त्याचीच तुला खर्चा, ते उद्याच्याला तुला दवाखान्यात नेईल, तुला लागलं खुपलं, ते बघणार आहे का? नाही बघणार. मग त्याच्यावर तू आपल्या घरच्या माणसावर प्रेम कर ना. तू जे आहे तुझ्या पदरी पडले ते चांगलं आहे, हेच का म्हणत नाही? नवऱ्याच्या बाबतीत तेच आहे. इतराचा नवरा खूप चांगला आहे, किती कमवतो, किती लेटेस्ट राहतो, किती मस्त सिगरेट वाढतो वगैरे, मस्त स्टाईलमध्ये चालतो, गाडीवर फिरतो, असं असतो. अरे बाबा, त्याचा काही उपयोग आहे का तुला? त्या म्हणजे जे ज्या महिलाच्या त्याच्या मनामध्ये येतं, त्याचा उपयोग आहे का तुला? अरे, जे तुझा आहे तोच तुझ्या कामाला पडणार आहे, प्रत्येक गोष्टीला. तुला काही अडी अडचण लागलं खुपलं, अगर काही झालं आजारपण, तर ते येणार आहे का तुझा सोडवायला? ते करणार आहे का? ते पैसा खर्च करणार आहे का तुझ्यावर? तिथं तुझाच नवरा काय जे असेल ते तेच करू शकेल ना. ते काय शिव्या देत असेल, काही करीत असेल काय, पण तुला कामाला कोण पडतं? तुझ्या गरजेला कोण पडतं? त्याचा विचार करा ना. भलतच म्हणजे नको. अहो, दुसऱ्याचं आता खूप तरुण मंडळी सुद्धा त्या हिरोईनचा आपल्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये फोटो असतो, तिचं म्हणजे त्या स्क्रीनवर असतो वगैरे. ते मोप सुंदर आ, ती तुला बघू टुकून मी बघत नाही, तुझा संपर्क नाही, काय नाही, तिला काय, त्याच्यापेक्षा तू एखादी तुझी जी काय प्रिय जवळची असेल कुणी, अरे बायको असेल तर बायकोचा फोटो लावणं काय बिघडेल का? तीच आपली हिरोईन समजणं, ती तिचा काय अर्थ ती आहे बाबा मोप, पण तुला कधी बोलते का? फोन कधी करते का? तुझा फोन उचलते का? तू कधी फोन केला का? तू बोलली का ती? मग कशामुळे होते त्याच्या इतकं आहारी जायचं? आणि घरच्या जे आहे ती जी आपल्याकडे उपलब्ध, तिला ताण द्यायचा, हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हेच असतं. इतरांची तुलना करताय हे खूप चांगलं, अरे चांगलं, त्याचा उपयोग आहे का? तो चांगले भाऊ लाख खरे तुझं, मी म्हणत नाही लाख तुझं खोटं आहे म्हणून, पण त्याचा आपल्याला उपयोग. सांगायचं तात्पर्य म्हणजे जे आपल्याला दिलंय, जे आपल्यापाशी आहे, ज्याचा का आपल्याला उपयोग होतो, त्याच व्यक्तीविषयी राहायचं, त्याचंच आपल्याला करायचं. इतराचा काही नसतं, लांबून दुरून डोंगर साजरे असतात, तिथं गेल्यानंतर सगळं दगडन मातीन झुरपाड असतात, लक्षात घ्या. मी सांगितलं ना महाराजाविषयी, मी बोललो ना तुम्हाला, की तुम्हाला जो महाराज कुणी असेल, तुमचा साधा शिंपल असू द्या, जो काय गुरु असेल, कुणी महाराज असेल, जे तुम्हाला उपलब्ध होतं सतत, तुम्हाला काही चर्चा करायला, अगर तुमच्या काही आडी अडचणी तुमच्या ऐकून घेतो, बोलतो, अगर तुमच्याशी संपर्कात राहतो, अगर तुम्ही त्याला भेटता जाता, तर तुमच्या उपयोगाचं आहे का नाही? मी तर बोललो ना माग, ते उपयोगाचं, तोच आपला, त्याचा लावा की फोटो, त्याला त्याचं करा की तुम्हाला काय करायचं ते. तो कुणी आता समजा आता यूट्यूबवर ही वगैरे इतके म्हणजे भारी भारी, त्यांचा आणि तुमचा कसला बी लाखोच्या संख्येनं त्यांच्याकडे पब्लिक असते, ते तुम्हाला दुखून बी बघत नाहीत कुणी.
आणि त्याचं तुम्ही करता काय, हां तुमचा संपर्क आहे का? तुम्हाला कदाचित वाटेल की मी म्हण माझा तर विषय नको, मला ते तसं काही वाटतच नाही ती, माझा फोटो बी लावू नका, मला काही करू नका, मला मला गरज बी नाही त्याच्यावर, मी माझा मी सुखी आहे, जितका लोकांच्या संपर्कात जास्त नसेल तितकाच माझ्यासाठी चांगलं आहे, मला एकांत हवाय. म्हणून मी आता पहिल्यासारखे फोन वगैरे कुठे जास्त संपर्क राहत नाही, मला माणसाचे एवढे पाहिजे तेवढी आवश्यकता वाटत नाही, जे मोजके आहेत तेवढे खूप तेवढे पुरतं, आणि त्यांनी जे करतात त्याच्या मला जे आहे शोधून त्याच्यामध्ये माझ्याबद्दल काही बोलत नाही. मी एक सांगायला लोकांचं म्हणजे दुःखाचे कारण सांगायलो तुम्हाला, जे आपल्याला उपलब्ध आहे त्याचाच फक्त विचार करायचा, आणि म्हणजे तो जर विचार केला त्याच्याविषयीच राहिला तर तुम्ही दुःखी होणार नाही. त्यात महाराज आलं, बायको झाले तुमचे, तुमचा मुलगा झाला, सुनबाई झाली, तर तुमचे मित्र जवळचे आले कुणी, लोकांचे नुसतं लांबून बघून नाही, ही लई अगर हिरोईन झाले, हिरोईन खूप सुंदर आहे आणि तिचा तिला तिच्याविषयीच बघणं, तिला तिचाच लय निहाळून बही करणं, मुलांना बोलतोय अगर मुली बी असते हिरोचाच, अरे तुला काय उपयोग आहे, तुला जे उपलब्ध हिरो होणार आहे त्याच्यावर बघ तू, त्याच्यात बघ त्याला तू, मग दुःखी होतेस, मग त्या तुमच्या हिरोवर विषयी तुम्हाला ही वाटतं, ह्याच्यात अवगुण दिसतात. मोप ती सद्गुणी आहे हो तो मोठा, पण त्याचा तुम्हाला उपयोग काय, आपण त्याला नावं ठेवत नाही. कुठला बी हिरो असेल, महाराज असेल, अगर ती तुमचं बाई असेल, कुणी असेल, ते मोप चांगले आहेत खरं, त्यांना कुठं नावं ठेवलं, पण तुमचा दृष्टिकोन तुम्ही बघण्याचं ज्याचा का आपल्याला उपयोगच होत नाही अशा व्यक्तीचा कशाला आपण डोक्यात घ्यायचं. एखाद्याचा बंगला आहे मोप सुंदर आहे, काय बंगला बांधलाय, अरे पण काही आहे का गरज, त्याच्यात तुला राहता येतं, तुला जाता येतं, काहीच गरज नाही. तुला जे काय पत्र्याचं घर असेल, झोपडपट्टी असेल, अगदी साधं सिंपल घर असेल, तेच तुझ्या उपयोगाचे, तुला आराम करण्यासाठी, तुला खाण्यापिणं राहण्यासाठी तेच तुला उपयोग आहे. त्या बंगल्याचा काही उपयोग आहे का तुला? अगर तर काय उपयोग, का दुःख होऊन घेतो, मनाला दुःख लावून घेतोस त्या गोष्टीचं. गाडी गोडी काही जे असेल ते इतराची तुलना करू नका, तुम्ही दुःखी होणार नाही, तेवढं लक्षात घ्या. एक दुःखाचं कारण सांगितलं तर असो, खूप बोलायला आहे, पण आपण हा कार्यक्रम इथेच थांबवायचा आणि परत भेटायचं उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.